Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे विविध आजारांसाठी असणारे होप मेडिसिनचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी होप मेडिसिनच्या वतीने प्रख्यात डॉक्टर्स आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत तर मी आपली ओळख करून देतो आहे डॉक्टर सपना रंधवे मॅडम आणि डॉक्टर माधुरी सोनवणे मॅडमची होप मेडिसिनच्या वतीने हे दोन्ही डॉक्टर्स आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मला अवर्जून सर्वप्रेक्षकांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आहे की होप मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आज पुणे या ठिकाणी स्थित आहे आणि विशेष करून या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत होप मेडिसिनचे पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असेल तर या ठिकाणी फ्री कन्सल्टेशन म्हणजेच मोफत सल्ला उपलब्ध आहे जो ऑनलाईन सुद्धा असणार आहे त्याचप्रमाणे ही सर्व सेवा आपल्याला ऑनलाईन उपलब्ध असणार आहे होप मेडिसिन आपल्याला घरपोच मिळणार आहे विशेष करून हैंची है, या अनुषंगाने ह्यांची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मेडी होप आयुर्वेदिक डॉट कॉम ह्यावरती जाऊन याविषयी आपण अधिक माहिती घेऊ शकता विशेष करून ह्या सर्व प्रकारचे जे उपचार आहेत ह्याची विशेषता अशी आहे की रोगप्रतिकारक क्षमता वाढवून नैसर्गिकरित्या सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आपल्याला असे मिळणार आहेत आणि हे सर्व उपचार मिळवण्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचं पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात आपण ह्यावरती फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता ओप मेडिसिन विषयी थोडक्यात सांगायचं झालं तर विशेष चा करून हे नैसर्गिक सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचं असं औषध आहे ज्यामुळे आपल्याला आपली रोगप्रतिरोग क्षमता वाढवण्यासाठी विशेष करून उपयोग होणार आहेच म्हणजे इम्युनिटीशी निगडीत असणाऱ्या समस्यांमध्ये त्याचा उपयोग आहेच पण विशेष करून आबालवृद्धांसाठी म्हणजे कोणत्याही वयाची लोक स्त्री पुरुष हे औषधाचं सेवन करू शकतात अतिशय सुरक्षितरित्या आणि ह्याचा लाभ हा आपल्याला मोठा होणार आहे पण विशेष करून जेव्हा आपण का गेल्या काही वर्षात बळावलेले आजार बघतो समस्या बघतो तर डायबिटीस म्हणजे मधुमेहाची समस्या आपल्याला सर्वप्रथम डोळ्यासमोर येते त्याच्या मग कॅन्सर सारखी समस्या कर्करोगाचं प्रमाण समाजात खूप वाढलेलं आहे विविध स्वरूपाचे रक्ताचे आजार ज्याच्यामध्ये लो प्लेटलेट आपल्याला झालेले दिसतात चिकनगुनिया झाला डेंग्यू झाला मलेरिया झाला तर आपल्या रक्तामधल्या प्लेटलेट लो होतात आणि त्यानंतर विविध समस्या आपल्याला बळावलेल्या दिसतात ह्या अनुषंगाने मेंदूला रक्त कमी झाल्यामुळे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचप्रमाणे विविध मानसिक जगामध्ये आपल्याला डिप्रेशन नैराश्यासारखी समस्या आहे ह्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे ऑटोयुमिन आजार आपल्याला गेल्या काही वर्षात वाढले दिसतात ज्याच्यामध्ये रुमेटेड ऑर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉड्युलाइटीस सारखी समस्या म्हणजे विविध स्वरूपाचे जे आमवाताचे प्रकार आहेत संधिवाताचे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे उद्भवणारी जी सांधेदुखी आहे सांध्याला उद्भवणारी सूज वेदना आहे ह्यावरती आपण निश्चितच मात करू शकता सोरोसिस सारखी समस्या असो किंवा त्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे इतर आजार ज्याच्यामध्ये ॲलर्जीसारखी समस्या आहे ऑटोयुमिन समस्या आहेत ह्यावरती विशेष करून आपण ह्याद्वारे मात करू शकता आणि विविध स्वरूपाच्या असणाऱ्या ह्या समस्यांवरती जर का आपल्याला मात करायची असेल तर एक उत्तर आहे जे नैसर्गिक सुरक्षितरित्या होप मेडिसिनचं से सेवन आपण करू शकता आणि फक्त ह्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात आपल्याला जर का कोणती समस्या असेल तर आपल्याला संपूर्णता मोफत कन्सल्टेशन हे होप मेडिसिनच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवर ऑनलाइन सुद्धा हे आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि ह्या सर्वच असणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो अर्थातच डॉक्टर सपना रंधवे मॅडमना आपण विचारणार की होप मेडिसिन नक्की आहे काय सगळे प्रेक्षक जाणून घ्यायला उत्सुक आहेत आहे काय हे नक्की औषध नक्कीच होप मेडिसिनची जी संकल्पना आहे ती रोगप्रतिकारशक्ती यावर आधारलेली आहे बेसिकली मनुष्य सहसा आजारी का पडतो तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर मनुष्य आजारी पडतो यावर आधारित होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे म्हणजे समज तुम्ही निसर्गात देखील बघाल तर पक्षी प्राणी जे आहेत ते देखील आजारी पडतात पण निसर्गातल्या जे काही वनस्पती आहेत त्यांचा वापर करून ते बरे झालेले दिसतात म्हणजे हाच नियम जो आहे तो मनुष्याला देखील लागू आहे म्हणजे निसर्गाने औषधी वनस्पतींची जी निर्मिती आहे ती करून ठेवलेली आहे त्याचा वापर करूनच होप मेडिसिनने औषध तयार केलेले आहे जे की हंड्रेड पर्सेंट हर्बल हंड्रेड पर्सेंट नॅचरल आणि हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहे या औषधाची वैशिष्ट्य काय आहे तर हे औषध जे आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भस्म अथवा स्टिरॉइड नाही हे औषध आहे ते कुठल्याही पॅथीच्या औषधाबरोबर हो, तुम्ही घेऊ शकता त्याची ड्रग इंटरेक्शन होत नाही या औषधाला कुठल्याही प्रकारचं पथ्य नाही याचा जो डोस आहे तो अत्यंत कमी आहे आणि याचा जो इफेक्ट आहे हा ताबडतोब चालू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या औषधा जे हे औषध आहे ते सगळ्या प्रकारच्या वयोगटातील लोकं हे घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची संकल्पना जसं मी म्हटलं की रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की मनुष्य आजारी पडतो त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे जे काही आजार होतात त्यामध्ये होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं जर सरांनी सांगितलंच आपल्याला की सगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत यावर होप मेडिसिन चांगल्या प्रकारे काम करतं डायबिटीज आणि त्याच्यामुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यावर हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं डिप्रेशनची समस्या आजकाल फार वाढलेली आहे त्याचबरोबर मेंदूला होणारा कमी रक्त पुरवठा अशामध्ये दे देखील होप मेडिसिन वापरलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला दिसतो त्याचबरोबर पाइल्स आहे हार्मोनल इम्बॅलन्स ही देखील समस्या फार वाढत आहे त्याच्यामध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम असू दे पी सी ओडीचा प्रॉब्लेम असू दे यामध्ये देखील होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रभावीपणे काम करतं कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला इतर औषधांच्या सोबत देखील हे औषधं आम्ही दिलेलं आहे आणि एज अ प्रिकॉशन आणि पॉझिटिव्ह पेशंटला देखील अत्यंत चांगल्या प्रकारे याचा फायदा झालेला आम्हाला दिसलेला आहे म्हणजे प्रतिकारशक्ती ज्या ठिकाणी कमी होते अशा सगळ्या आजारांवर होप मेडिसिन अत्यंत प्रभावीपणे काम करतं मॅडम yes. अनुषंगाने uh, जी समस्या आहे ज्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता ही बऱ्याचदा कमी झालेली असते तर ह्यामध्ये औषध काम करतो नक्की सर बरोबर आहे म्हणजे आय व्ही एड्समध्ये देखील बरेचदा डी फोर काउंट हा एआरटी घेऊन देखील वाढत नसतो अशा पेशंट्समध्ये औषध तुम्ही घेतलं तर डी फोर काउंट हा चांगल्या प्रकारे वाढतो त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यामुळे वजन वाढतं जी काही विकनेस आलेला असतो तो कमी होऊन जातो आणि ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन जे काही पेशंटला होत असतात त्याचं प्रमाण देखील हे औषध वापरल्यामुळे पूर्णपणे कमी झालेलं दिसतं याचं आपण जाणून घेतलं आता डॉक्टर सपना रंधावे मॅडम कडनं की कशा रीतीने विविध आजारांवरती आज होप मेडिसिन एक गुणकार्य आहे विशेष करून मधुमेह रुग्ण आमचा जो आजचा कार्यक्रम बघत असतील तुम्हाला जर का मधुमेह असल्यामुळे किंवा मधुमेहच्या औषधांनी सुद्धा आज विविध कॉम्प्लिकेशन झालेली दिसतात आपल्याला ओरल हायपोक्लायसेमिक्स असो किंवा इन्सुलिन असो हो। तर आपल्याला जर का ह्यावरती मात करायची असेल तर जरूर आपण होप मेडिसिनचं सेवन करा आणि तर जरूर ह्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर ह्या अनुषंगाने रक्ताचा कर्करोग आहे किंवा गाठींचा कर्करोग आहे आणि ज्याच्यामध्ये विविध स्वरूपाचे आपल्याला कॅन्सर दिसतात ह्यासाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचं हे औषध आहे अमृता समान औषध आहे असं म्हणायला हरकत नाही होप मेडिसिन आणि ह्याच्या पुढे जाऊन ऑटोएमिन आजार विविध स्वरूपाचे ॲलर्जीज दिसतात संधिवात आम्हाला प्रकार आहे ह्याच्या अनुषंगाने तापानंतर उद्भवणारी संधी चिकनगुनिया डेंग्यू किंवा विविध स्वरूपाचे जे आपल्याला व्हायरल फिवर दिसतात त्यासाठी मला वाटतं अत्यंत गुणकारी आहे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर उद्भवणारे समस्या असोत किंवा इतरही ज्या रक्ताचे विकार आहेत विशेष करून लो प्लेटलेट काउंट झालं किंवा इतर आजार आहेत ह्यासाठी एक गुणकारी असं औषध आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपूर्णतः फ्री कन्सल्टेशन आपल्याला कार्यक्रमाच्या अनुषंगाने मिळणार आहे ऑनलाईन सुद्धा सल्ला आपल्याला उपलब्ध आहे फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर डॉक्टर माधुरी सोनवणे मॅडम तुम्ही मी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विशेष करून कॅन्सरवरती हे गुणकारी आहे असं मी ऐकलं औषध आणि विविध कॅन्सर रुग्णांचे आपण पुढे अनुभव ऐकणारच आहोत पण तत्पूर्वी ह्याविषयी आम्हाला सांगा तर जेव्हा प्रथमतः तुमचा कॅन्सर डायग्नोज होतो किंवा डिटेक्ट होतो त्यावेळी तुम्हाला तुमचे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स काही ट्रीटमेंट सजेस्ट करतात त्यामध्ये मेनली ऑपरेशन किंवा की किमोथेरपी किंवा रेडिएशन्स अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स तुम्हाला ॲडवाईस केल्या जातात तर किमोथेरपी आणि रेडिएशन्स हे ट्रीटमेंट्स घेत असताना बऱ्याचशा पेशंट्सला अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा तसेच कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात तर त्यातमध्ये मेनली किंवा कॉमनली कुठले आपल्याला दिसून येतात तर त्यामध्ये मोस्टली नॉशिया वॉमिटिंग होणे किंवा डायजेस्टिव्ह कंप्लेंट्स जसे की लूज मोशन्स होतात बऱ्याचशा पेशंट्सला किंवा अन्न जात नाही किंवा अन्न पचतही नाही त्याची बॉडी हीट वाढते स्किन रॅशेस स्किन इन्फेक्शन्स हेअर लॉस अशा प्रकारचे अनेक कंप्लेंट्स त्याला फेस करावे लागतात त्याचबरोबर त्याचा वेट लॉस होतो आणि इवन वीकनेसही खूप मोठ्या प्रमाणात आलेला असतो तर अशा प्रकारे त्याला शारीरिक दौर्बल्य खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं असतं आणि ॲट द सेम टाईम ह्यामुळेच त्याची इम्युन सिस्टम पूर्णपणे ड्रॉप झालेली असते किंवा पूर्णपणे ती खालवली जाते तर अशा रीतीने त्याचा मानसिक संतुलनावरही त्याचा परिणाम होत असतो तर हे सर्व साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स आपण जर सायमल्टेनियसली विथ ॲलोपॅथिक ट्रीटमेंट जर घेत राहिलो होप आयुर्वेदिकचे मेडिसिन्स तर नक्कीच आपल्याला ते टाळता येऊ शकतात अगदी पूर्णपणे टाळता येऊ शकतात आणि ही ट्रीटमेंट घेत असताना बरेचसे जे ब्लड पॅरामीटर्स आहेत ज्याप्रमाणे रक्तातील महत्त्वाचे घटक जसे की हिमोग्लोबिन आहे परत मग डब्ल्यू बी सीज आहेत आणि प्लेटलेट काउंट आहे हे बऱ्याचदा आपल्याला ड्रॉप झालेले दिसतात तर ते मेंटेन राहण्यासाठी आणि तुमचं आरोग्य अगदी रोगप्रतिकारक शक्ती अगदी व्यवस्थित राहण्यासाठी आपलं मेडिसिन नक्कीच मदत करतं तर बऱ्याच केसेसमध्ये असं दिसून येतं की कॅन्सर सहा महिन्यांनी वर्षभरानी तो रिकरन्स होत असतो किंवा रिलॅप्स होत असतो पुन्हा तो तिथे त्याचा पुन्हा उद्भव होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते तर अशा प्रकारे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी नक्कीच आपण हे मेडिसिन कंटिन्यू करायला पाहिजे तर ॲज अ प्रिव्हेशन स्वस्थ किंवा निरोगी कुठलेही व्यक्ती हे मेडिसिन नक्की घेऊ शकतात आणि ॲट द सेम टाईम काही हाय रिस्क केसेस असतात जसं की फिमेल्स अबव फॉर्टी आहेत किंवा काही फॅमिली हिस्ट्री असलेले काही पेशंट्स असतील तर त्यांच्या पुढील घरातील व्यक्तींनीसुद्धा त्याची सतर्कता बाळगून हे मेडिसिन्स ॲज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते घ्यायला काहीही हरकत नाही आहे आणि ह्याच बेसिसवरती काही आमचे केसेस जे आमच्याकडे अगदी लास्ट स्टेजेसमध्ये आल्या होत्या तर अशा ह्या पेशंट्सचे काही क्लिप्स आम्ही इथे प्रस्तुत करणार आहोत मला ह्या आजाराची कल्पना साधारण दोन हजार पाचच्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं त्यांनी ते, ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधंही चालू केलं जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा ब्ले नाकात तोंडातनं ब्लिडिंग हिमोग्लोबिनचं प्रमाण तीन आणि चार होतं म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण पण औषध चालू केलं पहिल्या दोन तीन दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण तीन ते चार महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते अगदी बोन मॅरोसकट सगळे निर् रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन जा झालं ऑपरेशन झाल्यानंतर मला सहा केमोथेरपी करायच्या सांगितलं आहे सहा केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बन बेंकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त दोन केमोथेरपी केल्या आणि होप मिडी होप हे औषध सुरू केलं हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे मला पाच वर्षापूर्वी ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आम्ही रुबी हॉलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर किमो रेडिएशन घेतलं मला किमो रेडिएशनमुळं खूप हीट वाढली होती पेटलेट्स काउंट कमी व्हायचे हो माझे आणि माझी प्रतिकारशक्ती खूप कमी झाली ती मला खूप बाकीच्या आजार वगैरे व्हायचे जेव्हापासून मी होप औषध घ्यायला लागले होप मेडिसिन औषध घ्यायला लागले तेव्हापासून माझी रोग प्रतिकारशक्ती वाढली मला बाहेर यायला जायला पटकन यायला जायला जमायला लागलं रक्ताची पातळी माझी वाढली सगळ्या साईड इफेक्टमधनं बाहेर पडण्यासाठी होप आयुर्वेदिक तुम्हाला उत्तम मदत करेल आणि साईड इफेक्टपासून वाचवेल तर तुम्ही ही सगळ्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी होप आयुर्वेदिक मेडिसिनचा नक्की वापर करा माझं दोन हजार दहाला ऑपरेशन झालं ब्रेस्ट कॅन्सरचं मग त्या केमोथेरपीमध्ये मा मला खूप त्रास व्हायला लागलं म मिळाला असं तसं प्लेट प्लेस वगैरे थोडं कमी झालं मग माझ्या नांदेने मला सुचवलं की श्री काटकर स सरांकडनं होप्स आयुर्वेदिक औषध आहे ते सुरू करावंही म्हणून मग मी ती सुरू केली त्या औषधांमध्ये इतकं बरं वाटलं की काही विचारता होईच नाही आणि मग मी त्या औषधांनी आज खूप बरी आहे तर आताच आपण जे क्लिप्स पाहिलेत तर हे पेशंट सगळे आपल्याकडे अगदी सगळ्या ट्रीटमेंट सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट्स करून आल्यानंतर त्यांना सिम्टम्समध्ये काही रिलीफ नव्हता किंवा अगदी लास्ट स्टेजेसला जे होते आणि खूप फ्रस्ट्रेट झालेले होते अगदी इरिटेट झालेले होते अशा कंडिशन्समध्ये ते आपल्याकडे अप्रोच झालेले आहेत त्या स्थितीमध्ये त्यांनी जेव्हा आपली मेडिसिन्स घेतली तर नक्कीच त्यांना ज्या प्रकारे फायदा झालेला आहे तो आत्ताच आपण इथे पाहिलेला आहे तर अशा रीतीने आमच्या पेशंट्सला ज ज्या प्रकारे फायदा झालेला आहे तसा अनेक कॅन्सरच्या व्याधीनी त्रस्त असलेल्या सर्व रुग्णांना फायदा व्हावा यासाठी मी सर्वांना निवेदन करू इच्छिते की नक्कीच ज्या वेळी तुम्हाला तुमचा कॅन्सर डिटेक्ट होतो अगदी त्या फर्स्ट स्टेजला तुम्ही लगेचच आपले मेडिसिन स्टार्ट करा आणि तुमच्या ॲलोपॅथी ट्रीटमेंटबरोबर तुम्ही घेऊ शकता अजिबात कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन ठेवू नका कारण ह्या मेडिसिनची त्या कुठल्याही मेडिसिन्सबरोबर कुठल्या प्रकारची ड्रग इंटरॅक्शन होत नाही त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि तुमची तुमचा कोर्स जो ट्रीटमेंट आहे तो नक्कीच पूर्ण रीतीने अगदी सफलपूर्ण तुमचा तो पूर्णपणे कॅरी होऊ शकतो आणि तुम्ही ह्याच्यातनं कॅन्सरमधनं मुक्त होऊ शकतात ॲट द सेम टाईम मी इथे सर्व डॉक्टर्सला सर्व पॅथीच्या डॉक्टर्सला निवेदन करू इच्छिते की आमचं हे मेडिसिन तुम्ही नक्कीच रेकमेंड करू शकतात कारण हे अगदी साईड इफेक्ट्स फ्री आहे कुठल्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये मेटल्स नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड नाही आहे आणि ॲट द सेम टाईम हे कुठल्याही एज ग्रुपला देण्यासारखं अगदी अल्प प्रमाणात देण्यासारखं औषध आहे पूर्णपणे हर्बल आहे डॉक्टर माधुरी सोनवणे मॅडमकडनं आपण आता जाणून घेतले की कशा रीतीने कॅन्सर रुग्णांसाठी एक अमृता असं हे आहे होप मेडिसिन ज्याद्वारे आपण कॅन्सरवरती मात करू शकता पण केवळ कॅन्सरच नव्हे तर विविध स्वरूपाचे इतर आजार ज्याच्यामध्ये मधुमेह आहे विविध रक्ताचे आजार आहेत विशेष करून ज्याच्यामध्ये लो प्लेटलेट काउंट आहे अॅनिमियासारखी समस्या आहे रक्ताचे कर्करोग आहेत आणि ह्याच्या पुढे जाऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे उद्भवणारे समस्या डिप्रेशन डिप्रेशनसारखी समस्या आहे उद्भवणारे विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यात ॲलर्जी सोरायसिस किंवा संधिवात आमवाताचा प्रकार आपल्याला दिसतो ज्याच्यामुळे सांधेदुखीची समस्या सूज वेदना दिसते किंवा तापानंतरची सांधेदुखी विशेष करून व्हायरल इन्फेक्शन जे आपल्याला होतात ती रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे होतात तर आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढवायची असेल आणि विविध प्रकारची व्हायरल इन्फेक्शन दिसतात आपल्याला किंवा करोनासारखी समस्या आहे डेंग्यू चिकनगिया मलेरियानंतर झालेली लो प्लेटलेट काउंटची समस्या असो किंवा अंगदुखी आहेत सांध्यादुखी आहे या विविध आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे आणि खास करून एच आय बी एड्सचे पेशंट ज्यांना आज मला वाटतं औषध घेऊन सुद्धा कधी कधी विविध समस्या जाणवतात तर त्यांच्यासाठी सुद्धा एक अमृता सामानाचं औषध आहे होप मेडिसिन ह्या औषधाचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला आप कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती त्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता उपचारांचा लाभ घेऊ शकता आणि विशेष करून हे उपचार आपल्याला ऑनलाईनही उपलब्ध आहेत आणि संपूर्णतः मोफत सल्ला मोफत वैद्यकीय सल्ला आपल्याला या अनुषंगाने मिळणार आहे तर जरूर लाभ घ्यायचा मॅडम या अनुषंगाने आपण जेव्हा विविध आजारांविषयी बोलतोय काय सांगता येईल नक्कीच जसं मॅडमने सांगितलं की कॅन्सरवर कशा प्रकारे काम करतं त्याचबरोबर डायबिटीसमुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत बऱ्याचदा ज्या जखमा असतात त्या बऱ्याच वेळा डायबिटिक पेशंटच्या भरून येते तर अशा होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं ठीक आहे तर अशा वेळेला समज होप मेडिसिन तुम्ही वापरलं तर जे काही स्टिरॉइडस किंवा पेनकिलर्सचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कमी होऊन जातात त्याचबरोबर पेशंटचा जो स्टिफनेस आहे हालचालींचा जो त्रास आहे होतोय पेशंटला तो पूर्णपणे कमी होऊन जातो वेदना कमी होतात सांध्यांची जी सूज आहे ती देखील कमी होऊन जाते म्हणजे जा संधिवातामध्ये देखील होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं आज आ, काल जसं आपण बघितलं की डिप्रेशनचा त्रास हा देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अशा डिप्रेशनच्या पेशंटमध्ये देखील पेशंट ॲलोपॅथीची मेडिसिन घेत असतो पण काही वेळेला त्या मेडिसिनचा देखील साईड इफेक्ट होतो अशा वेळेला समज होप मेडिसिन तुम्ही घेतलं तर त्या औषधांचा जो साईड इफेक्ट आहे तो कमी होणार आहे पेशंटचा कॉन्फिडन्स लेव्हल आहे ही वाढणार आहे पेशंटचं जे म्हणजे विकनेस आलेला असतो किंवा काम करायची इच्छा नसते ही जी लक्षणं आहेत ते पूर्णपणे कमी होऊन जातात एच आय व्ही एड्समध्ये जे पेशंट असतात त्यांचा डी फोर काउंट हा कमी झालेला असतो म्हणजे बरेच वेळेला पेशंट हे ए आर टी घेत असतो तरी देखील पाहिजे तेव्हा डी फोर काउंट वाढत नाही पेशंटला इतरही तक्रारी असतात म्हणजे वजन कमी झालेलं असतं विकनेस असतो स्किन इन्फेक्शन असतात आणि ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन म्हणजे टी बी म्हणा नागीण म्हणा अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात अशाला समज तुम्ही होप मेडिसिन घेतलं तर मग ही जी इन्फेक्शन्स आहेत ती होत नाहीत कारण का प्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढते सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं जी जी संकल्पना आहे त्यामध्ये काय आहे तर होप मेडिसिन वापरल्यामुळे प्रत्येक पेशीला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे पेशी पूर्ण क्षमतेने काम करते त्याच्यामुळे मेंदूला होणाऱ्या कमी रक्त जे काही पेशंट असते त्यांना त्रास होतो बरेच वेळा वार्धक्यामध्ये देखील पेशंटला त्रास होतो इमबॅलन्स होतो चालताना जो बॅलन्स आहे तो जातो विकनेस असतो कधी कधी लक्षात राहत नाही अशा ज्या समस्या असतात अशामध्ये देखील होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं जसं की मी सांगितलं की कर्करोग आहे की माझं काही कॅन्सर आहे सगळ्या प्रकारचे ब्लड कॅन्सर दे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपयोगी पडतं त्याचबरोबर ब्लड डिसऑर्डर्स म्हणजे जे ॲनिमिया आहे रक्ताचं प्रमाण कमी झालेलं असतं बरेच वेळेला प्लेटलेट्स काउंट वाढत नाही अशा पेशंट्समध्ये देखील होप मेडिसिन अत्यंत प्रभावीपणे काम करताना आम्हाला आढळून आलेलं आहे त्याचबरोबर डेंग्यू चिकणगुण्या नंतर होणारी जी सांधीदुखी आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतं पाईल्समध्ये अत्यंत उपयोगी आहे आजकाल जी वाढत समस्या चाललेली आहे ती आहे हार्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये देखील होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजार न म्हणजे जा आजारी नसेल म्हणजे एज अ नॉर्मल पर्सन इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील होप मेडिसिन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं कोरोनामध्ये जसं मग सुरुवातीला सांगितलं हे औषधाचा सा वापर केलेला आहे ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून जेव्हा हे आम्ही औषध वापरलं त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला झाला कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला ॲज अ इम्युनिटी बुस्टर जेव्हा हे आम्ही इतर औषधांच्या सोबत दिलं तेव्हा ते, ते अत्यंत चांगल्या प्रकारे जे फायदे झालेले आहेत त्यांचा जो श्वासाचा वेग होता म्हणजे त्यांना जो दम दम लागत होता हे दम लागण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं होतं त्या पेशंटचं लंगमध्ये जो काही त्यांना त्रास होत होता त्याच्यामध्ये देखील फरक जाणवलेला आहे एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला डॉक्टर सपना रंधवे मॅडमने की कशा रीतीने विविध आजारांमध्ये होप मेडिसिन काम करतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं सर्वच अबाल वृद्धांसाठी एक अमृता आहे औषध आहे रोगप्रतिकारक क्षमता जर का आपल्याला वाढवायची असेल आणि सर्व आजारांना दूर ठेवायचे असेल मग त्यात व्हायरल इन्फेक्शन असो कर्करोग असो डायबिटीस असो संधिवातासारखी समस्या असो तापानंतर उद्भवणारी जी विविध कॉम्प्लिकेशन आहेत वयातील समस्या आहेत मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा एचआय सारखी समस्या असो सर्वांमध्ये आपल्याला रोगप्रतिरोध क्षमता वाढवून ह्या आजारांवरती मात करता येणं शक्य आहे आणि विशेष करून डिप्रेशन म्हणजे थकवा नैराश्य ज्या लोकांना आलेलं आहे आणि त्याच्यापुढे जाऊन जा विविध कारणांनी आपण बघतो की कामाच्या स्वरूपामध्ये किंवा ह्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना थकवा आलेला दिसतो स्ट्रेसमध्येही लोक असतात डिप्रेशनमध्येही लोक असतात तर हे जर का आपल्याला सगळं घालून पुन्हा एकदा निरोगी आयुष्यात जगायचं असेल तर मला वाटतं जरूर आपण होप मेडिसिनची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जो संपूर्णतः टोल फ्री आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्णतः मोफत कन्सल्टेशन आपल्याला होप मेडिसिनद्वारे ठेवण्यात आलेलं आहे पुणे या ठिकाणी मुख्य दवाखाना आहे ज्या ठिकाणी आपल्याला मोफत वैद्यकीय सल्ला मिळणार आहे पण ऑनलाईनसुद्धा आपल्याला मोफत वैद्यकीय सल्ला उपलब्ध आहे हे औषध आपल्याला घरपोचसुद्धा मिळू शकणार आहे त्यामुळे आपण फोन करून सुद्धा हे औषध मागवू शकता ऑनलाईन सल्ला घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता डॉक्टर uh, सपनाराणदेवे मॅडम आणि डॉक्टर uh, माधुरी सोनवणे मॅडम आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्व केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद स्पॉटलाइट एबीपी न्यूज नेटवर्क इनिशिएटिव्ह